स्टूडेंट लक्ष द्या, आज आपण मराठी व्याकरणातील दुसरा जो प्रकार आहे व्याकरणाचा घटक त्यामधील शब्द विचार कोणता? शब्द विचार। विद्यार्थी मित्रांनो, पेन नाही आले का? ठीक आहे स्टूडेंट, शब्द विचार म्हणजे शब्दांचे प्रकार किती आहे? दोन। एक विकारी, दुसरा अविकारी। विद्यार्थी मित्रांनो, शब्द म्हणजे अक्षरांचा अर्थपूर्ण समास शब्द असे म्हणतात। मित्रांनो, मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। यामध्ये मॅक्सिमम 5 ते 10 मार्क्स 110% येणार। म्हणून विकारी आणि अविकारी शब्द, विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांमध्ये बदल होत असतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात, आणि ज्या शब्दांमध्ये कधीही बदल होत नसतो त्यांना आपण अविकारी शब्द असे। बाळा, तुझं नाव काय? तिचं नाव काय आहे? वैशाली। आता वैशाली हे नाव आहे, वैशाली काय नाम? हा, वैशाली। स्टुडंट, या नामात जर विविध विभक्ती प्रत्यय जर लावले तर त्यामध्ये बदल होत असतो। वैशालीने साई कॉम्पिटिशन अकॅडमी तलाठी होण्यासाठी प्रवेश घेतला आहे। आता वैशालीने बदल झाला ने बदल झाला आता वैशालीला प्रवेश घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढला आहे, मी 100% करणार आहे। वैशालीकडे स्टेप बाय स्टेप मराठी व्याकरण, गणित आणि इतर विषयांचे नॉलेज प्राप्त होत आहे। म्हणजे वैशालीकडे, म्हणजे हा वैशाली हा एक शब्द आहे, यामध्ये बदल होत आहे। म्हणून नामाच्या अनुषंगाने बदल होणार, विशेषणाच्या अनुषंगाने बदल होणार आणि नामाची काही शब्द वापरले त्या अनुषंगाने बदल होणार। तसेच एखादे वाक्य पूर्ण करण्यासाठी ज्या शब्दाची गरज लागते त्या शब्दाच्या अनुषंगाने बदल, क्रियेच्या अनुषंगाने बदल। म्हणजे विकारी शब्दामध्ये 4 पद्धतीने बदल होणार। किती? 4 प्रमुख पद्धतीने बदल होणार। म्हणून विकारी शब्दाचे 4 प्रकार होणार। एक नाम, दोन सर्वनाम, तीन विशेषण, 4 क्रियापद।
विद्यार्थी मित्रांनो, विकारी शब्दालाच काय म्हणतो? सवयी असे. म्हणजेच हे बघा, बदल होणारे म्हणजे यस, बदल होणारे शब्दांना काय म्हणणार? विकारी शब्द. बदल न होणारे त्यांना आपण काय म्हणणार? अविकारी. अविकारी यांना अवयी असे. यामध्ये चार प्रकारे बदल होतो. एक क्रिया विशेषण, दोन शब्दयोगी, व्हेरी गुड, तीन उभयान वयी, आणि चार केवळ प्रयोगी. स्टुडंट, आपण जर विचार जर केला बा, विकारी म्हणजे काय? बदल होणारे. अविकारी म्हणजे काय? बदल न होणार. बघा, अथवा, अथवाला असं म्हणतो का आपण? अथवा किंवा, जर, तर, जेव्हा या शब्दांना कोणताही प्रत्यय लागत नाही, लागतो बघा. अथवा ना असं म्हणतो का? किंवाला म्हणतो का? म्हणजे या शब्दांमध्ये कधीही बदल होत नाही, म्हणून अशा शब्दांना आपण काय म्हणतो? अविकारी शब्द. काय म्हणतो? अविकारी शब्द. आता अरे रे, अरे रे, या शब्दाला काहीतरी प्रत्यय लागतात का? नाही लागत. वा, वाला असं म्हणतो का? वाला असं म्हणतो का? म्हणतो का? नाही ना. आता शब्दाला जोड खाली, बघा, पाण्याखाली, खाली ला असं म्हणतो का? वर, गोपाल वर, वर ला असं म्हणतो का? वर या शब्दाला बदल होत नाही. क्रिया विशेषण, जलद, मी नेहमी जलद गतीने ड्रायव्हिंग करतो, म्हणून माझी बाईक नेहमी काय होते? खराब होते. म्हणजे क्रिया विशेषण या शब्दांमध्ये कधीही बदल होत नसतो, म्हणून त्यास आपण काय म्हणतो? काय म्हणतो? अविकारी शब्द जाती असतात. ओके, क्लियर? म्हणून जातीचे हे संपूर्ण विचार जर केले तर जातीचे प्रकार किती झाले? हे दोन, आणि एकूण जाती किती? आठ. शब्द जाती किती? शब्द जाती किती? आठ. शब्द जातीचे मुख्य प्रकार किती? तर प्रकार दोन असणार. आणि शब्द जाती किती? आठ असणार. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्येकाचे कन्सेप्ट समजून घेऊ. बघा, नाम प्रत्यक्षात असलेल्या कल्पनेने जाणलेल्या एखाद्या व्यक्ती, वस्तू आणि प्राणी यांच्या गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला नाम असे म्हणतो. आता स्टुडंट, प्रत्यक्षात असलं पाहिजे आणि कल्पनेने जाणलं पाहिजे. एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, प्राणी असेल, त्यांच्या गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला नाम असे म्हणतो. आता मिस्टर इकडे,
हा आहे मुलगा, हा कोण आहे? कोण आहे? पण मुलगा हे नाव देण्यासाठी इकडे का, ही कोण आहे? मुलगी. हे दोन, एक मुलगी आणि एक मुलगा, यांना आपण सिंह असं म्हणणार नाही, याला आपण कोल्हा म्हणणार का? याच्याकडे खोल्याचे गुण आहे का? हिला चिन्हे म्हणणार का? हा गोपाल आहे, त्याचे नेतृत्व गुण, त्याचे असलेले पर्सनॅलिटीज आणि त्या त्या संदर्भात त्याला आपण गोपाल असं नाव दिलं. त्याच्या मम्मी पप्पाने काय दिलं? गोपाल. गोपालला वैशाली असं नाव नाही दिलं का? तो पुल्लिंगी आहे. त्याच्यामध्ये असले कोठरता, त्याच्यामध्ये असलेले परिपक्वता, या अनुषंगाने, या गुणाच्या अनुषंगाने गोपाल हे नाव दिलं. म्हणून प्रत्यक्षात असलेले हे प्रत्यक्षात आहे आणि कल्पनेने झालेले एखादी व्यक्ती म्हणजे हा व्यक्ती आहे. पण व्यक्तीच्या गुणाच्या अनुषंगाने किंवा प्राण्याच्या गुणाच्या अनुषंगाने किंवा वस्तू म्हणजे हे वस्तूच्या गुणाच्या अनुषंगाने, आता हे लिहिण्याचे साधन आहे म्हणजे पेन, म्हणून याचा अनुषंगाने पेन आहे आणि याचा अनुषंगाने गोपाल आहे आणि याचे गुणाच्या अनुषंगाने काय देणार? वैशाली. कोणतं नाव दिसत? वैशाली. मग या दोघांना आपण वस्तू म्हणू शकत नाही. आता बघा, एक नाव गोपाल, दुसरा नाव वैशाली, हे व्यक्ती आहे. हे काय आहे? व्यक्ती आहे. आता जर वस्तू असतील, वस्तू असेल तर वस्तूमध्ये हा पेन आहे. हा काय आहे? मग पेनला आपण पिनाकिन म्हणणार नाही, म्हणणार का? कारण पेनचं गुण कोणतं आहे? लिहिण्याचं. हा ही पण वस्तू आहे पण याचं गुण कोणतं आहे? वाचणे, पुस्तक. मग पुस्तक हे नाव देणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मोबाईल्स किंवा एखादा स्थळ असेल, स्थळचं नाव पण देतो, देतो का नाही? स्थळ मध्ये कोणता? महाराष्ट्र, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, म्हणजे व्यक्ती, वस्तू आणि प्राणी, पण स्थळांना सुद्धा नाव देतो, त्यांच्या अनुषंगाने देत असतो, त्याच्या गुणाच्या अनुषंगाने देतो, त्यालाच आपण नाम असे म्हणणार. काय म्हणणार? सिंह असेल त्याला बकरी म्हणणार का? का? जंगलाचा राजा कोण? मग एखादा बकरी म्हणेल की मी आहे ना, खूप झालं, आता मी राजा म्हणून दाखवतो. आणि त्या जंगलमध्ये जर डायरेक्टली, मग सिंहाला पण वाटत ठीक आहे तुला राजा बनवून दे. राजा बनलो. पण एके दिवशी काय होत असत? एका दिवसाचा राजा बनवण्यात येत असत. म्हणजे कल्पना करू, काय करू? कल्पना. मग बकरीला राजा करण्यात आला. तसंच माकड, माहिती माकड? माकडने तक्रार केली की माझं पिल्लं हरवलं आहे. काय केलं? मग विचार करा, मग ते बकरी सिंहाकडे गेले. सिंहाने म्हटलं मी तर राजा नाही, मी तर राजा. बकरीकडे गेले. बकरी पूर्ण जंगल मध्ये शोधून आली. ठीक आहे, मी समजून देते.
पण तिला शोधता आला नाही, म्हणजेच राजाचे धागे राजा चांगला असतो हे सिद्ध झालं, लक्षात आलं. पण त्यांना सुद्धा जर द्यायचे असेल नाम, पण त्यांच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने द्यावं लागेल. राजा गुणाच्या अनुषंगाने द्यावं लागेल, राणी गुणाच्या अनुषंगाने द्यावं लागेल, प्रधानमंत्री हे जे पद आहे ते नाम आहे, याला सुद्धा राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया अध्यक्ष त्यांचे गुणाच्या अनुषंगाने द्यावं लागेल. का भिकारीला अध्यक्ष बनवणार आपण? बनवणार का नाही ना? म्हणून नाम व्यक्ती वस्तू आणि प्राणी तसेच स्थळ यांच्या गुणधर्मानुसार दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. हो घेतले. नामाचे मुख्यतः तीन प्रकार आहे. किती? आपण डायरेक्टली समजूनच एकेकाचं एक्सप्लेनन्स करतो. नावाचे किती प्रकार? एक सामान्य नाम, दोन विशेष नाम, कोणतं राजा म्हणून आणि भाव वाचक नाम. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य नाम म्हणजे आणि विशेष नाम म्हणजे आणि भावाचं नाम म्हणजे नेमकं काय असत? एखाद्या नावाचे नावाचे प्रकार आहे हे काय? नामाचे प्रकार. मग एखाद्या नामाचे जातीचा उल्लेख होत असेल किंवा गटांचा उल्लेख होत असेल किंवा समूहाचा उल्लेख होत असेल किंवा अनेकांचा उल्लेख होत असेल त्या नामांना सामान्य नाम असे म्हणतात. बघा, स्टेप नंबर वन जातीचा, स्टेप नंबर टू समूहाचा आणि अनेकांचा म्हणजेच एकाच गटा उल्लेख होत असेल त्यास तुम्ही काय म्हणणार? सामान्य नाम असेल. आणि विशेष नाम म्हणजेच एकाच जातीचा, एकच एकाच व्यक्तीचा, एकच घटक, एकच म्हणजे त्याच्यासारखं कोणी नाही, एकच. तेव्हा विशेष नाम मध्ये त्याच सारखं कोणीच नाही, ते एकच आहे. म्हणजे हिमालया, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, प्रशांत महासागर, महाराष्ट्र, विसरवाडी, नंदुरबार, विकी हे जर नाम जरी असेल, पण विकी आपण सामान्य नाम मध्ये पण करू शकतो. पण साई कॉम्पिटिशन अकॅडमीचं विद्यार्थी विकी आय एस ऑफिसर झाला एकच आहे. कोण आहे? विकी हे सामान्य नाम असू शकतं, पण फक्त मी जर सांगितलं विकी दोघेगावचं विकी हा आय एस ऑफिसर झाला, फक्त एकमेव आहेच नाही. जरी सामान्य नाम असते पण ते एकच व्यक्तीचे असेल, एकच वस्तूचे असेल, एकच प्राण्याचे असेल, असा ज्यावेळेस उल्लेख होतो त्यास विशेष नाम असे म्हणणार. आता उदाहरणार्थ राज्य, राज्य जर म्हटले गेले तर आपण डायरेक्ट आठवतो अमेरिकेचे राज्य का, अमेरिकेमधले 50 राज्य का, अशी कल्पना येईल ना. ऑस्ट्रेलियामधून राज्य का भारतातील 28 राज्य का, असा प्रश्न पडतो नाही. महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू किंवा या मॅपमध्ये असले एवढी वन स्टेट म्हणजे अनेकांचा उल्लेख होतो असतो, किंवा कंट्री म्हणजे देश.
देश म्हणजे देश म्हटलं तर अनेकांचा उल्लेख होतो. अनेक कंट्रीज, किती कंट्रीज आहेत? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आपला मित्र, भारत, बांगलादेश. भारताला लागून असलेले सात देश सात म्हटले गेले. तर मग तो विश्लेषणामध्ये येणार, कशामध्ये येणार? तेवढेच आहे ना, मर्यादित आहे. म्हणजे या ठिकाणी मर्यादित असणार आहे आणि या ठिकाणी अमर्यादित असणार. विद्यार्थी मित्र बघा, देश इथे एकच कंट्री म्हणजे ऑस्ट्रेलिया एकच, न्यूझीलंड एकच, मला सांगा. नाईल, नाईल ही एकच नदी आहे, एकच आहे. पण नदी रिवर बघा, नदी कुठे इथे किती, नदी म्हटल्यानंतर भारतातील सर्वात मोठी नदी असं पण उल्लेख येईल म्हणजे गंगा. गंगा कुठे येईल? नदी ब्रह्मपुत्रा पात्राच्या दृष्टीने सर्वात मोठी नदी. आणि जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? अमेझॉन. कोणती आहे? अमेझॉन. नाही, कावेरी, कृष्णा, तापी. नवापूरची नदीचे नाव काय? रंगावली. क्या बात आहे. कशामध्ये येणार? अजून भारताची दक्षिण वाहिनी नदी कोणती? कोणते महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती आहे? रंगावली. गोदावरी होती तिलाच आपण भारताची दक्षिण वाहिनी, आपल्या भारतातील दक्षिण नदी असे म्हणतो. सर्वात मोठी भारताची, बघा हा जो भारत आहे तर दक्षिणेकडील सर्वात मोठी नदी ना, वाहणारी नव्हे. दक्षिण भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी. दक्षिण भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी. ती एकच आहे की नाही? कोणती आहे? गोदावरी. कशामध्ये येणार? विशेष नाव. विद्यार्थी मित्रांनो, मग भाववाचक नाम म्हणजे काय? हे दोन्ही समजलं तुम्हाला? समजलं का? हो सर. भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या नामांचे गुणांचे उल्लेख होतो असं होता किंवा धर्मीचा उल्लेख अशा नामांना भाववाचक नाम असेल. आता बघा, ठीक आहे, गुण म्हणजे कोणते? जर मी या ठिकाणी पाणी टाकून दिलं पूर्ण गारवा, पाणी जर टाकल्यानंतर जो गुण दिसेल गारवा, गुण आहे की नाही? आता मी जर तुम्हाला सांगितलं की एक विद्यार्थी नेहमी मूर्खपणा करतो, त्याचा गुण कोणता? मूर्खपणा. कोणता? म्हणजेच तो मूर्ख नाही, तो मूर्ख नाही, पण त्याचा गुण कसा आहे? मूर्खपणा आहे. एकदा जर मी तुम्हाला सांगितलं की एखादा विद्यार्थी आहे तो नेहमी फिरतो विसरवाडीमध्ये आणि नेहमी एकमेकांना वाजवतो, गुंडगिरी काय म्हणतो आपण, गुंडगिरी, भामटेगिरी, लुच्चेगिरी, दादागिरी असे जे शब्द असतील. पण तो दादा नाही, पण काय करतो? फक्त मीला हट असं वाजवणार, म्हणजे पटकन वाजवणार. त्याला काय म्हणणार? गुण म्हणणार. तो दादा वगैरे नाही, फक्त दाखवतो. आता पीना आणि सचिन हे दोन्ही जाऊ लागले असता, सचिनला वाटलं की गोपाला दोन वाजून का पीना आहे माझ्याबरोबर,
कोण आहे? मग हे त्याचे गुण झाले कोणते? दादागिरी. मग विद्यार्थी मित्रांनो, शूर शूरतत्व असे त्व जोडलेले असले पाहिजे, वा जोडलेले असले पाहिजे, गिरी जोडलेले असले पाहिजे, म्हणजे नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम जरी असेल पण ते गुणांचे संदर्भात कार्य करत असेल त्यास आपण भावाचक नाम असे म्हणतात. ओके, क्लिअर? समजलं? बघा, सर्वात महत्वाचे गुणांच्या संदर्भात म्हणजे हे जरी असेल, आता मी जर सांगितलं आई पण, गोपाल हा नेहमी आई पण सारखा वागतो, गोपाल हा नेहमी आई पण सारखा वागतो म्हणजे काय? तो आई नाही, तो आई आहे का? नाही. पण आई पण म्हणजे तो आई सारखा त्याच्याकडे गुण आहेत. कळलं? जमणार नाही? अथवा सौंदर्य, सुंदर सौंदर्य कधी कधी काय होत असतं? आता आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन कधी होता? जागतिक आदिवासी दिन कधी होता? त्या दिवशी